पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर. नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे. भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रन अँड जेंट्स गारमेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस. सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचे सर्वोत्तम स्थान. धुळे शहरातील साक्री रोड परिसरात कुलूपबंद घरे आणि दुकानांमध्ये चोरांचा धुमाकूळ, रोख रक्कम चांदीच्या वस्तू चोरट्यांनी लांबविल्या. आयुष्यभर खस्ता खाऊन मुलास खाऊ घालणारा बाप मेल्यानंतरही मुलास खाऊ घालतो. पितृदिनानिमित्त बापाच्या जगण्यास उजाळा देण्याचा प्रयत्न. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 50% आंब्यांची विक्री नाही. कोरोनामुळे मध्यमवर्गीयांची आर्थिक परिस्थिती खालावली, अनेकांनी आंब्याची चव चाखली नाही. धुळे शहरातील प्रमुख रस्त्यांच्या काठावरील आणि चौकातील कचराकुंड्या ओसंडून वाहू लागल्या. कुजलेल्या कचऱ्यामुळे अनेक भागात दुर्गंधी पसरली. आणि गौण खनिजावरील शुल्क आकारणी अन्यायकारक, शासनाकडून झालेली सरसकट 50% दरवाढ अमान्य, गौण खनिज संघटनेचं निवेदन. आता बातम्या पाहूया विस्तारानं. धुळे शहरात शनिवारी रात्री 8 ठिकाणी चोरट्यांनी हात सफाई करण्याचा प्रयत्न केला. यातील काही ठिकाणी चोरांच्या हाती काहीच लागलं नाही, तर काही ठिकाणी मिळेल ते ओरबाडून नेण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. रोख रक्कम, चांदीचे दागिने आणि इतर वस्तू चोरट्यांनी पळविल्याच्या नोंदी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आल्या. साक्री रोड परिसरातील अजबेनगर, गोदाई सोसायटी, अरुणकुमार वैद्यनगर या वसाहतींमध्ये चोऱ्या करत चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिलं आहे. धुळे शहर पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री साक्री रोड परिसरातील वसाहतींमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला. या भागातील अजबेनगर, गोदाई सोसायटी, अरुणकुमार वैद्यनगर या नागरी वसाहतींमध्ये 8 ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न झाला, परंतु यातील 5 ठिकाणी चोरट्यांना हाती काहीच लागले नाही. मात्र 3 ठिकाणी मिळेल ते ओरबाडून नेण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. कुलूपबंद घरे आणि दुकाने चोरट्यांनी लक्ष केलेत. अजबेनगरातील निवृत्त प्राध्यापक शिवाजी टिळेकर यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. टिळेकर यांच्या घरात असलेले चांदीची देवीची छबी असलेले शिक्के, चांदीचे फुलपात्र आणि इतर 7 ते 8 हजार रुपये रोख चोरून नेलेत. टिळेकर यांच्या मालकीच्या अन्य एका फ्लॅटमध्ये चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला, पण तिथे काही मिळाले नाही. गोदाई हाऊसिंग सोसायटीतील 4 घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या घरांमध्ये बरेच काही मिळेल अपेक्षेने चोरट्यांनी कपाटातील कुलपे तोडली. झाडा झडती घेताना कपाटात असलेल्या वस्तू अस्ताव्यस्त फेकल्यात. त्यानंतर चोरटे साक्री रोडवरील साई चिल्ड दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी तेथील 8 ते 10 हजार रुपये चोरून नेलेत, अशी माहिती दुकानमालक सुशील दुसेजा यांनी दिली. यानंतर तेथून जवळ असलेल्या समय मेडिकलचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानात असलेले 5 ते 6 हजार रुपये चोरून नेलेत. साक्री रोड परिसरातील चोरीच्या घटनेची माहिती शहर पोलीस ठाण्याला मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी चोरीच्या ठिकाणी जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. गुन्ह्याची पद्धत लक्षात घेऊन चोरट्याचा अंदाज पोलीस लावत आहेत. लवकरच चोर गजाड केले जातील असा दावा पोलिसांचा आहे, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्यामुळे या भागातील नागरिक धास्तावले आहेत. जे काही ठाकरे कॉम्प्लेक्स में साई चिंड के नाम से दुकान है, आज सवेरे 5 और 6 के बीच में शटर आधा खोल के 4 फुट ऊपर शटर खोल के मेरे गले में करीब 10-10 हजार के अंदर यानी 700-800 के बीच में 10-10 नोटे पड़े थे. सब वो नोटे लेके गए ले, बाकी कुछ भी लेके नहीं गए लाए. आइसक्रीम के 2 पैक लिए ले फैमिली पैक, बाकी वैसे का वैसा सामान पड़ा है, बाकी कुछ भी गया नहीं है. काल रात्री इथे गोदाई कॉलनीमध्ये माझ्या शालकाच्या घरी 3:30 वाजेला चोरट्यांनी घर फोडून घरातल्या सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त केल्या. तसेच याच गोदाई कॉलनीतील इतर 3 घरंही त्यांनी फोडलेली आहेत. तसंच आम्ही पाहिलं मुद्देमाल तर काही गेलेलं दिसत नाही.
पण एकाच रात्री आणि एकाच गल्लीत चार घरांची मोठी घटफोडी झालेली आहे. मी योगेश विठोबा वाडी. तर देवघरातल्या चांदीच्या काही कॉइन्स वगैरे, लक्ष्मीची मूर्ती आहे, काही चांदीचे वाटी, ग्लास या सर मिळून म्हणजे वस्तू बऱ्याच घेतल्या गेल्या. काही कॅश होती 1000-2000 रुपयेपर्यंत आणि सगळं अस्ताव्यस्त करून सामान करून ते गेलेले. कोणाशी प्लॉट नंबर आहे सरांचा, क्लास वरती भाडेकरूंचं पण ते कुलूप तोडलेलं आहे आणि खालचा पण क्लास तो कुलूप तोडलेलं आहे. ते बघून मध्ये ते तर काही नेलेले नाही पण बघून तोडून गेलेले ते. धुळे महापालिकेच्या नियोजनशून्य पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना पाणी वापरात येण्याऐवजी गटारीत जाऊ लागले आहे. विशेष म्हणजे लाखो रुपये खर्च करून शुद्धीकरण केलेले पाणी पिण्यासाठी न मिळता थेट गटारीत जात आहे. शहरातील जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत, त्यामुळे ठिकठिकाणी जलवाहिन्या फुटतात तर काही ठिकाणी व्हॉल्वला गळती लागते. एकीकडे शहरात 3 दिवसात पाणी पुरवठा होत आहे आणि दुसरीकडे गळतीतून पाण्याची नासाडी होत आहे असे विदारक चित्र अनेक भागात दिसू लागले आहे. धुळे शहराची तहान भागविण्यासाठी तापी पाणी पुरवठा योजनेसह नकाणे आणि डेडगाव तलावाचा उपयोग केला जातो. तीनही जलस्रोतांमध्ये भरपूर पाणी आहे पण शहराच्या नागरिकांना 3 दिवसानंतर एकदा पाणीपुरवठा होतो. प्रत्येक निवडणुकीत दररोज पाणीपुरवठा होईल असं आश्वासन दिलं जातं. महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपने देखील डिसेंबर 2018 निवडणुकीत दररोज पाणीपुरवठा होईल असं ठोस आश्वासन दिलं होतं. परंतु पाणीपुरवठा करणे दूरच, सुधारणा कशी करता येईल यासाठी देखील पुरेसे प्रयत्न झालेले नाहीत हे वास्तव आहे. शहरातील जलवाहिन्या जीर्ण झाल्यात, शिवाय समांतर पातळीवर जलवाहिन्या टाकण्यात आलेल्या नाहीत. उंच सकलपणामुळे पाण्याचा दाब सहन होत नसल्याने अनेक ठिकाणी जलवाहिन्या फुटतात, व्हॉल्वला गळती लागते. देवपुरा पाठोपाठ चाळीसगाव रोड परिसरातील सूर्य मंदिराजवळ जलवाहिनीला गळती लागली. या ठिकाणी 1000 लिटर पाण्याची नासाडी होत आहे. तक्रार करून देखील महापालिका प्रशासन लक्ष देत नाही असं म्हणत काही नागरिकांनी महापालिकेचा उद्धार केला. आयुष्यभर खस्ता खाऊन मुलास खाऊ घालणारा बाप मेल्यानंतरही मुलास खाऊ घालतो. बापाचा मृत्यू झाल्यानंतर भारतीय संस्कृती आणि परंपरेनुसार मुलास पित्र किंवा पित्तर म्हणून जेवणात बसण्याची संधी मिळते. या गोष्टीकडे संवेदनशील आणि विचारपूर्वकपणे पाहिले तर मेल्यानंतरही बाप मुलास खाऊ घालतो याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. बापाचे जगणे आणि मृत्यूनंतरही बाप मुलास कसे खाऊ घालतो हे सांगण्याचा प्रयत्न पितृदिनानिमित्त केलाय तो असा आहे. मुलगा जन्माला आला की आनंद होतो तो वंशाला दिवा मिळाला म्हणून नाही तर आपले प्रतिबिंब निर्माण केल्याचा तो अत्यानंद असतो. मुलाला मायेची उब द्यायची असते म्हणून बाप धावपळ करीत स्वस्त महाग याचा विचार न करता मेडिकल स्टोअर्सवर जाऊन हायजेनिक दुपडे घेतो. पुढे कामकाजाकडे दुर्लक्ष करून मुलासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो. मुलास उच्चशिक्षित करताना बाप मुलाचे निरंतर उदरभरण करतो. मुलास चांगले खाऊ घालणे हे आपले कर्तव्य आहे असे समजून कधीकधी स्वतःसाठी डबा नाकारतो. एखादा वडापाव खाऊन अर्धपोटी उपाशी राहतो. रात्री घरी आल्यानंतर भरपेट जेवण करून साखर झोपेत असलेल्या मुलाकडे पाहून त्या बापाचे रात्रीचे जेवण कधी झाले हे त्यालाही कळत नाही. बाल्यावस्थेपर्यंत आई मुलास कडेवर घेते कारण मुलगा सतत आपल्यासोबत असावा अशी आईची धारणा असते. पण त्याच मुलास युवावस्थेपर्यंत बाप खांद्यावर घेऊन चालतो कारण आपण जे पाहतो त्यापेक्षा कितीतरी पुढच्या टप्प्याचे मुलाने पाहावे हाच त्या बापाचा उद्देश असतो. खांद्यावर बसून मुलास मोठे करताना तोच बाप नकळतपणे एक शाश्वत प्रवास तिरडीवरचा याच मुलाच्या खांद्यावरून व्हावा असंही स्वप्न पाहतो. थोडक्यात काय, जन्म झाल्यापासून बाप हा मुलास खाऊ घालून त्याच्या आयुष्याची जडणघडण करतो. मात्र त्याच बापाचा 12व्या किंवा 13व्याचा कार्यक्रम संपला की मुलगा कर्तव्याला पूर्णविराम देतो. पितृपक्षात एकदा मिष्टान्नाचा गंध हवेत काही काळ दळवट ठेवून बापाचे पोट भरले असे गृहीत धरून मिष्टान्नाचा आस्वाद घेतो पण तोच बाप मृत्यूनंतरही मुलाचे उदरभरण करत असतो. गांधी 21 दिवस केवळ पाणी घेऊन जीवन जगलेत. 3 आठवड्यानंतर एकदा अन्न मिळाले तरी मनुष्य जिवंत राहू शकतो या शाश्वत सत्याचा परिचय गांधींनी करून दिला. याचाच अर्थ वर्षातील 365 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने 3 आठवड्यांचे पाण्यावरील जगणे सोडले तर माणसाला वर्षभरात 17 वेळेस अन्न हवं असतं. आप्तस्वकीयांकडून पितरांचे जेवण म्हणून वर्षात 17 निमंत्रणं सहज मिळू शकतात. बाप मेला की मुलास पितर म्हणून जेवणास बसण्याची संधी मिळते. याचा गर्भित अर्थ असा आहे की बाप मेल्यानंतरही मुलास केवळ अन्न खाऊ घालत नाही तर मिष्टान्न खाऊ घालतो हे देखील तितकंच खरं आहे. कारण पितर म्हणून जेवणाऱ्या मुलाच्या थाळीत 12 भाज्या, वडे, पापड, कुरडई, पुरणपोळी, आमरस, पुरी, पोळ्या, कढी, जिलेबी, वरणभात, कोथिंबीर असे सारे काही असते. बाहेर मंडपात जेवणाऱ्यांच्या थाळीत फक्त वरणभात, शेव, वांगे, बटाट्याची भाजी, पोळी इतकेच मोजके पदार्थ असतात. पितर म्हणून जेवण करणाऱ्या मुलास तांब्याचा दिवा, ताट, वाटी, तांब्या, ग्लास अशा वस्तू देखील मिळतात. हे सारे पाहिल्यानंतर नक्कीच जाणे होते की मेल्यानंतर ही बाप नुकतेच खाऊ घालत नाही तर मिष्टान्न खाऊ घालतो. सोबत भांडी मिळवून देत संसाराला हातभार पण लावत असतो.
जिवंतपणी मुलास खाऊ घालण्यासाठी खस्ता खाणारा बाप मृत्यूनंतरही मुलास खाऊ घालतो। पितृदिनानिमित्त मुलास खाऊ घालणाऱ्या बापाच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देत त्यांच्या ऋणात राहण्याचा हा छोटासा प्रयत्न। बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स। इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये। सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात। एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोर, डबल डोर, 3-डोर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज। स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो। याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध। खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे। दूरध्वनी 241-0011। मॅडम 1 मिनिट। फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही। हे 1 किलो द्या। 1 kg। फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है। नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे। फोन क्रमांक 0252-62-240-623। नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741। दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स। ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या। कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, ACचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन्स, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीजरची खरेदी खात्रीने करा। नामांकित कंपन्यांच्या AC आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन। हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा। जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल। 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा। व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%। बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या। इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा। आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत। मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा। कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे। दूरध्वनी 0252-62-282-111, 295-311, मोबाईल 94-204-39-111। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त निसर्गमित्र समिती आणि शिवसेनेशी संलग्न असलेल्या वाहतूक सेनेतर्फे वृक्षारोपण करण्यात आलं। अलीकडे निर्माण झालेली परिस्थिती पाहता ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या झाडांचे संगोपन प्रत्येकाने करावे अशी अपेक्षा या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आली। देवपुरातील सरस्वती कॉलनी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण केलं। पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना आणि शिवसेनेशी संलग्न असणाऱ्या आघाड्यांनी वृक्षारोपण केलं। या उपक्रमासाठी त्यांना निसर्गमित्र समितीची मदत झाली। देवपुरातील गोंदूर रोडलगत असलेल्या सरस्वती कॉलनीच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं।
यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, महानगर प्रमुख प्रफुल्ल पाटील, माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र पाटील, जिल्हा उपप्रमुख धीरज पाटील, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा मोरे, प्रहार संघटनेच्या कविता पवार, माजी सैनिक संघटनेचे विनोद कुलकर्णी, निसर्गमित्र समितीचे भूषण पाटील, प्रेमकुमार अहिरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन वाहतूक सेनेचे नरेंद्र अहिरे यांनी केले. कोरोनाच्या परिस्थितीने बरेच काही शिकवले, यातून आपण ऑक्सिजनसाठी वृक्ष लागवड आणि संवर्धन केले पाहिजे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आणि भारत देशात जगभरात पर्यावरणाचा जो ऱ्हास झालेला आहे त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता भासली ते आपण सगळ्यांनी आपल्या डोळ्या देखत पाहिलेलं आहे. किती हजारो लाखोने मृत्यू झालेले आहेत ते समोर, हा सर्व निसर्गाचा प्रकोप डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी साहेब यांनी या संकल्पना, त्यांची जी संकल्पना आहे ती तळीस नेण्यासाठी सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे आणि आदित्य साहेबांशी चर्चा करून हा वृक्षरोपणाचा संकल्प केला आणि तो आता आम्ही संपूर्ण धुळे जिल्ह्याभर, जो आम्हाला 2000 वृक्षांचं 27 जुलैपर्यंतचं टार्गेट आहे ते आम्ही आता वृक्षरोपण संकल्पन करून निसर्गाचं संवर्धन करण्याचा प्रयत्न करूया. कोरोना संसर्गामुळे काम बंद झाल्यामुळे अनेकांची क्रयशक्ती कमी झाली, उत्पन्नाची बाजू कमजोर झाल्यामुळे नागरिकांकडून खरेदी कमी झाली, त्याचा सर्वाधिक फटका आंबा व्यावसायिकांना बसला. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत धुळे शहरात 50% कमी आंब्यांची विक्री झाली आहे. साठवून ठेवलेला आंबा नाशवंत आहे त्यामुळे तो मिळेल त्या दरात विकण्याची मानसिकता व्यावसायिकांची झाली आहे. वटसावित्री पौर्णिमेनिमित्त पूजनात आंबे लागतील, यातून बऱ्यापैकी उलाढाल होईल असा आशावाद आंबे विक्रेत्यांना आहे. दरवर्षी उन्हाळ्यात आंब्यांची रेलचेल असते. धुळे शहराच्या बाजारपेठेत स्थानिक आणि कोकणातील हापूस, पायरी, देवगड हे आंबे दाखल होतात. शिवाय कर्नाटकातील आंबे देखील मोठ्या संख्येने येतात. गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही आंब्याची खरेदी विक्री होईल या अपेक्षेने बागवानांनी मोठ्या प्रमाणात गोदामात आंबे साठविले. परंतु आर्थिक अडचणीला सामोरे जात असलेल्या अनेक मध्यमवर्गीयांनी आंब्याची चव चाखणे टाळले. परिणामी गेल्या वर्षी जितका आंबा विकला गेला त्या तुलनेत 50% देखील आंबा विकला नाही, त्यामुळे आंबा विक्रेते चांगलेच अडचणीत आलेत. धुळे शहरातील काही बागवानांनी कोकणासह कर्नाटकातील आंबे मोठ्या प्रमाणात मागविले, परंतु उठाव नसल्याने आंब्याचे करायचे काय असा प्रश्न घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांना आहे. आंबे नाशवंत असल्यामुळे आता मिळेल त्या दरात आंबे विकून गाठीशी पैसा करण्याचा प्रयत्न आंबे विक्रेत्यांचा आहे. लवकरच वटसावित्री पौर्णिमा येत आहे, त्यावेळी पूजनात आंबे लागतात म्हणून वटसावित्री निमित्ताने आंब्याची बऱ्यापैकी खरेदी विक्री होईल असा आशावाद घाऊक आंबा विक्रेते युसुफ भागवान यांनी व्यक्त केला. यंदाच्या वर्षी आंबे तर अत्यंत लिमिटेड आहे, पण उठाव अजिबात नाही, कारण लॉकडाऊनमुळे लोकांजवळ पैसा नाही, हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये लोक परेशान आहे, एक वर्ष झालेले आहे आणि धंदा व्यापार लोकांचा खतम आहे, त्यामुळे लोकांचे उठाव म्हणजे आंब्याचे जे उठाव एकदम कमी आहे, रेट जास्ती नाही आहे, रेट तर एकदम फुकटवाई करू राहिले आंबे. तरी माल तरी गुजरातमधला तर जे केसर आहे ते यंदा म्हणजे तिथे पाऊस नंतर जास्ती झाला त्यामुळे ते फसल खलास झाली. ते थोडेफार इकडे बदाम चांगली आली त्यामुळे गरिबांना सस्ता मिळाला खायला. बदाम आंध्रा तामिळनाडू तिथून बदाम येतो, लालबाग, हापूस, पायरी आणि आता नीलम चालू झालेलं आहे. बदाम चालू संपती आहे, रेट अजिबात नाही आहे, कारण उठावा अजि एकदम शांत आहे. नीलम 30 रुपये आहे, बाजारात 40 रुपयापर्यंत एकटी आहे आणि बदाम तो आता समजा जे 2 दिवसपासून बदाम जरा बरी आहे, तर बदाम तर मागे 30 रुपये 25 रुपये 30 रुपये 40 रुपये आता विकत होती, कारण लोकांपास पैसा नाही आहे. लोक आणि नोटबंदीमुळे आणि कोरोनामुळे आणि म्हणजे आजार कोरोनाच्या हॉस्पिटलमध्ये लोक परेशान झाले, पैसा नाही लोक त्याच्यातून काय खाते मी काय, हे तर साईड आयटम आहे ना, शिल्लक राहिला तर याच्याकडे लोक बघतील. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यूसह कस्टमाईज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन,
डायनिंग टेबल, सोफा सेट, टीव्ही युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230-84148 77-670-0-21-48. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम. सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो, पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, हॉपीस घर प्रशस्त करणारे कार्पेट, मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट. चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड, धुळे. दूरध्वनी 0-25-62-237-287. ब्रँडेड कपडे तेही मोठी सूट मिळवीत धुळे शहरात खरेदी करण्याची संधी उपलब्ध. तरुणांनी तरुणांसाठी धुळ्यात सुरू केलंय भाऊ ब्रँड हब, जेंट्स कपड्यांचं भव्य दालन. नामांकित कंपन्यांनी निर्माण केलेल्या कपड्यांच्या खरेदीसाठी आता मुंबई, पुणे, इंदोर अशा शहरांची गरज नाही. सर्वोत्तम दर्जा, उत्कृष्ट रंगसंगतीच्या कपड्यांनी तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख निर्माण करा. महागडे ब्रँडेड कपडे 50-70% सूट घेत मनमुराद खरेदी करा. उत्कृष्ट देखणे शर्ट्स, टी शर्ट्स, फॉर्मल पॅन्ट, कॉटन जीन्स पॅन्ट, स्ट्रेचेबल जीन्स पॅन्ट, शॉर्ट पॅन्ट, 3/4 पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट खरेदी करा अगदी तुम्हाला हवी तशी. भाऊ ब्रँड हब मध्ये आता महिलांसाठी ब्रँडेड कपड्यांची खरेदी. सौंदर्य खुलविणारे ड्रेस तेही 50-70% सूट मिळवीत खरेदी करा. जयपुरी कुर्ती केवळ 349 रुपयात, सीआरएम ड्रेस फक्त 1125 रुपयात. त्वरित भेट द्या भाऊ ब्रँड हब, शिवकुटिया, 80 फुटी रोड, आझाद नगर, धुळे. संपर्क राज थोरात 83-291-96-686, पंकज धात्रक 94-030-85-488. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. धुळे महापालिकेतील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचे स्वच्छ धुळे, सुंदर धुळे, धूळमुक्त धुळे या घोषणा हवेतच विरल्या आहेत. स्वच्छ भारत अभियानात अव्वल स्थान पटकावण्याचं स्वप्न पाहणाऱ्या महापालिका पदाधिकाऱ्यांचे सद्यस्थितीकडे दुर्लक्ष झाले आहे. धुळे शहरातील चौकात चौकात असलेल्या कचरा कुंड्या ओसंडून वाहत आहे. काही भागात तर कचरा कुंड्यांमधील कचरा पावसाच्या पाण्यानं कुजला, त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. कोरोना नियंत्रणासाठी इतरांना स्वच्छतेचा उपदेश करणाऱ्या महापालिकेने शहरातील सार्वजनिक ठिकाणी आणि कुंड्यांकडे पाहावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. धुळे शहरातील कचरा संकलन हा नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून शहरातील कचरा संकलनाचे काम जवळपास बंद आहे. घंटागाडा येत नसल्याची तक्रार सभापतींची देखील आहे. कोरोना संसर्गामुळे स्वच्छता राखा, आपला परिसर स्वच्छ ठेवा असे सांगण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन करतो. त्याचवेळी स्वच्छ धुळे, सुंदर धुळे, धूळमुक्त धुळे अशा घोषणाही महापालिकेतील पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी दिल्या, परंतु त्यांच्या ह्या घोषणा हवेत विरल्या. गेल्या काही दिवसांपासून शहरात कचरा संकलनाचे काम झालेले नाही. प्रमुख रस्त्यांच्या काठावर आणि चौकाचौकात ठेवण्यात आलेल्या कचराकुंड्या ओसंडून वाहत आहेत. तालुका पोलीस ठाण्याजवळील कचराकुंडीच्या बाहेर भाज्या आणि खराब फळे टाकण्यात आली आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. कमी अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती शहरातील अन्य कचराकुंड्यांची आहे. कॉलनीतील वसाहतींमध्ये घंटागाडी पोहोचत नसल्याने नागरिकांनी आता खुल्या जागेवर कचरा टाकण्याचा मार्ग स्वीकारलाय. अशा परिस्थितीत शहरात रिमझिम पाऊस देखील होत आहे, त्यामुळे कचरा कुजणे, दुर्गंधी पसरणे हे नित्याचे झाले. सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा आणि दुर्गंधी शहराच्या आरोग्यावर परिणाम करणारी आहे, परंतु महापालिका प्रशासनाला त्याची जाणीव नाही असं म्हणत अनेकांनी महापालिकेच्या कारभाराविषयी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. गौण खनिजावरील महसूल शुल्काची दरवाढ रद्द करण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा स्टोन क्रेशर असोसिएशनने प्रशासनाकडे केली आहे. त्यासाठी शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला सविस्तर निवेदन दिलं. मार्च 2020 पासून लॉकडाऊन घोषित झालं, त्यामुळे बहुसंख्य काळ व्यवसायच झाला नाही, तरीही दर वाढविण्यात आला. वस्तुस्थिती लक्षात घेता ही दरवाढ रद्द करणं रास्त होईल अशी अपेक्षा या निवेदनातून व्यक्त करण्यात आली. जिल्हा प्रशासनातर्फे काही व्यावसायिकांना गौण खनिज वाहतुकीचा परवाना देण्यात आला आहे. दगड असलेल्या भागात अनेक व्यावसायिकांनी क्रशर्स उभारले आहेत. या उद्योगात अनेक वाहने आणि मजूर लागतात,
परंतु कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मार्च 2020 पासून लॉकडाऊन घोषित झालं, त्यामुळे गौण खनिजाची वाहतूक होऊ शकलेली नाही, बांधकाम क्षेत्र बंद राहिलं, क्रेशर केंद्रावर असलेल्या मजुरांचे पालनपोषण व्यावसायिकांना करावं लागलं. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रतिबास आकारण्यात येणारे शुल्क 400 ऐवजी 600 रुपये करण्यात आलं आहे. ही दरवाढ सरसकट 50% आहे. एकीकडे सरकार 2022 पर्यंत प्रत्येकाला हक्काचं घर मिळेल असं घोषित करते, दुसरीकडे बांधकामासाठी लागणारे गौण खनिज महागडे करते, त्यामुळे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक या भागात गौण खनिजावर सरासरी 325 रुपये प्रतिब्रास आकारणी आहे. महाराष्ट्रात ती 600 रुपये करण्यात आली. ही दरवाढ अन्यायकारक आहे, ती रद्द करा अशी मागणी व्यावसायिकांची आहे. निवेदन देताना राजेंद्र महाले, भटू बागुल, मोहन मानेकर, दीपक शेलार, ए पी तनेजा, संदीप महाले, गुणवंत देवरे, शीतल नवले, संतोष खताळ यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. माननीय उपजिल्हाधिकारी यांच्याकडे आलो होतो. देशभर उद्भवलेल्या या COVID-19 साथीच्या आजाराच्या परिस्थितीमुळे 25 मार्च 2020 पासून संपूर्ण भारत टाळेबंदी करण्यात आला होता. त्या टाळेबंदीमुळे खाण व कृषी उद्योगाचे जे कामगार होते ते सुरळीत करत नाही, त्यामुळे हा उद्योगधंदा आजपर्यंत ठप्प झाला आहे. त्यातून महाराष्ट्र शासनाने महसूल जमा करण्याकरता 400 रुपये रॉयल्टी होती आपली, त्याच्यावर 50% म्हणजे 200 रुपये प्लस करून म्हणजे 600 रुपये असे जातक रॉयल्टी आकारण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. त्यात आता मार्केटमध्ये हा या 2 वर्षापासून लॉकडाऊन झाला, मागच्या वर्षी पण 4 महिने लॉकडाऊन होता, आता देखील 4 महिने लॉकडाऊन होता. यात उद्योगधंदा नाही, कामगार नाही, बाहेर मार्केट नाही, त्यामुळे शासनाने ही दर केलेली दरवाढ ही रद्द करावी व आमच्या उद्योगधंद्याला दिलासा द्यावा अशी आमची मागणी. शासन तापमान. धुळे शहरासह जिल्ह्यातलं रविवारी कमाल तापमान 33.0 अंश तर किमान तापमान 21.0 अंश सेल्सिअस इतकं होतं. आदरतेचं प्रमाण सकाळी 87 तर दुपारी 37% होतं. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे, भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रन अँड जेंट्स गार्मेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस. सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचे सर्वोत्तम स्थान. धुळे शहरातील साक्री रोड परिसरात कुलूपबंद घरे आणि दुकानांमध्ये चोरांचा धुमाकूळ, रोख रक्कम चांदीच्या वस्तू चोरट्यांनी लांबविल्या. आयुष्यभर खस्ता खाऊन मुलास खाऊ घालणारा बाप मेल्यानंतरही मुलास खाऊ घालतो, पितृदिनानिमित्त बापाच्या जगण्यास उजाळा देण्याचा प्रयत्न. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 50%ही आंब्यांची विक्री नाही, कोरोनामुळे मध्यमवर्गीयांची आर्थिक परिस्थिती खालावली, अनेकांनी आंब्याची चव चाखली नाही. धुळे शहरातील प्रमुख रस्त्यांच्या काठावरील आणि चौकातील कचराकुंड्या ओसंडून वाहू लागल्या, कुजलेल्या कचऱ्यामुळे अनेक भागात दुर्गंधी पसरली. आणि गौण खनिजावरील शुल्क आकारणी अन्यायकारक, शासनाकडून झालेली सरसकट 50% दरवाढ अमान्य, गौण खनिज संघटनेचं निवेदन. आणि याचबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.